शेतामध्ये कापसाचं शेत आहे आणि ही कापसाची बोंड आहे आणि बोंड म्हणजे आता पाऊस पडला त्याच्यामुळे ही बोंड खराब झाली आणि खूप नुकसान झालंय. पाहणी करतायत मराठवाड्याच्या दौऱ्यावर आणि सोबत शेतकरी सुद्धा आहेत. तुम्हाला काय जबरदस्तीनं आणलं इथं? जबरदस्तीनं माझं शेत माझं आहे, माझं शेत गेलंय म्हणून मी आलो. मला आता काय विरोधी पक्षनेते आहेत तुमची बाजू, शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मांडत असतात आणि सरकार पुढे तुमचे प्रश्न ठेवत असतात, काय प्रतिक्रिया आहे? कोणी बघायला आलं होतं यापूर्वी शेत? नाही. तुमचं नुकसानीचं कोणी विचारपूस केली? हे कृषी अधिकारी आहेत, हे तहसीलदार आहेत, खोटं बोलायचं नाही. हे आले होते? नाही. तुम्ही आला होता तिथे? पाणी केली, पंचनामा केली. सर, त्रिस्तरीय समिती आम्ही नेमलेली आहे गावस्तरावरती आणि त्रिस्तरीय समिती ही पंचनामा करण्यासाठी आम्ही पाठवलेली आहे. या शेतामध्ये पोहोचली नसेल परंतु नदीकाठचे सर्व शेत या शेतात नाही पोहोचले. या शेतामध्ये पोहोचले, पोहोचायला पाहिजे होती की नाही? सर, ह्या शेतामध्ये पोहोचेल आता, माझी टीम आहे ऑलरेडी. ठीक आहे. कधी सोडून गेलो होतो? एक वर्ष झालं, पण आम्ही आता करोनामुळे गावाला आलो. थोडं मागे वाला, फिजिकल डिस्टन्स. आमच्यावर कर्ज होते भरपूर शेतीमुळे. मला सांगा, म्हणजे ही सरकारचे ही माणसं आहेत, सरकारचे विरोधी पक्षनेते आहेत, हे तुमचा आवाज सरकार पुढे ठेवणार आहे, काय सांगायचं सरकार? सरकारला आम्हाला मदत करायची, सांगा. हे आमची अशी नुकसान झाले, आम्ही काय खायचं, काय राहायचं, कसं राहायचं? आमची शेती अशी शेती हे करती, मग नुकसान होती. चार चार लेकरं येतं, त्याचं कसं जगवायची, कशी शेती करायची, कसे शिक्षण करायचं? कृषी अधिकारी आपल्यासोबत आहेत. किती नुकसान झालं आता हे म्हणजे सरकारच तुमच्या समोर उभं? यामध्ये पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान चांगलं झालेलं आहे, 33%पेक्षाही काही ठिकाणी जास्त आहे. नदी नाल्याकडच्या बाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यापेक्षाही जास्त आहे. दरेकर सर, मी त्याच्याकडे कर्जमाफी सरकारने घोषित केली, ती मिळाली की नाही मिळाली? कर्जमाफीचं हे कृषीच्या याच्यामध्ये येत नाही, तरी आपण मॅक्झिमम माझ्याकडे कर्जमाफीचे जे काय त्रुटीचे यादी आलेले आहेत, ते त्रुटीच्या याद्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या याद्या ह्या ऑलरेडी झालेल्या आहेत, माझं एक म्हणणं आहे की ढेंगी पिंपळगावमध्ये असे गाव आहे की कर्जमाफीमध्ये जे बसलेले, पण याच्यामध्ये काय केलेलं माहितीये का, की ढेंगी पिंपळगावमध्ये फक्त 20 लोकांना कर्ज दिले आणि त्यांची माझ्याकडे यादी की असे 400 लोक आहेत गावामध्ये की त्यांना आतापर्यंत ही कर्ज भेटलेलं नाही. 400 लोकांना आम्ही सगळे रेडी केले, पण की एक आपल्या बँक मॅनेजरला विचारपूस केली असता तो डायरेक्ट म्हणतो पेंटिंग मध्ये आहे आणि पेंटिंग मध्ये आहे आणि काही कारणावस्था त्याने दिले नाही. ही यादी माझ्याकडे आहे, ही यादी मी डायरेक्टर साहेब तुम्ही हे पाहिलं, कृषी अधिकारी तहसीलदार, काय काय पाहायला मिळतं आणि सरकारपुढे काय ठेवणार? मुळात म्हणजे मगाशी सांगितलं, सरकार आले तर मी सरकारने आलो, सरकारला जागा करण्यासाठी आलो. तर सरकारच्या शिव्या आम्हाला खायला लागते. लोक जी सरकारला शिव्या घालतात, शेतकरी ते समजून घेऊन सरकारपर्यंत ही भूमिका शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्यासाठी मी आलो आहे. आपण बघाल की आज या ठिकाणी पूर्णपणे मराठवाडा उद्ध्वस्त झाला आहे. खरं म्हणजे मराठवाडा पाण्याच्या टंचाईनं दुष्काळग्रस्त असतो. पहिल्यांदाच असं झालं की शेतकऱ्याला एका बाजूला भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळे धरणं भरली होती आणि जेव्हा सुखी आनंदी शेतकरी एका डोळ्यात त्याचे आनंदाश्रू होते आणि अशाच वेळेला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांची सगळी शेतं त्या ठिकाणी बेचिराख करून टाकली. शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने झाले. आज मराठवाड्यातलं त्या ठिकाणी कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, मूग असेल, फळं असतील, मोसंबी वगैरे सारी उद्ध्वस्त झाली, परंतु याही क्षणापर्यंत 100% पंचनामे कुठेच पूर्ण झालेले नाही. आणि म्हणून आम्ही मागणी केली की तात्काळ येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये 100% पंचनामे पूर्ण करा, सरसकट पंचनामे करा, केवळ नदीकाठचे आहेत वगैरे असे काही भेदभाव न करता. कारण सगळाच शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्याच्यामुळं
अटी शर्ती नियम असतील ते पण बाजूला ठेवा. शेवटी कायदा कशासाठी असतो, नियम कोणासाठी असतात, लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी. मग एरवी आपण कायदे बदलतो, नियम बदलतो ना, या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी नियमात बदल करावे लागलेत धोरणांमध्ये, तरी ते बदल करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका शासनाने केली पाहिजे. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की या 4 महिने होऊन गेल्यावर या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही. कोण मंत्री आले होते का इथे? एकही मंत्री या ठिकाणी आला नाही. पालकमंत्री आला नाही, कृषी मंत्री आला नाही. काय जनतेची काय ना, आता पंचनामे सरसकट केले जातात ना. नदीच्या बाजूला जे नॉर्म्स आहेत, शासनाचे जे काही नॉर्म्स GR आहेत, त्या GR नुसार करतात. परंतु आता सगळ्या ठिकाणी गेलेले आहे पावसाचं पाणी, त्याच्यामुळे सगळ्यांचा तुम्ही नियमात बसत नसले तरी पंचनामे करा आणि सरसकट करा. असं अपवादात्मक किंवा नियमाला धरून न करता जे नुकसान झालंय त्या सगळ्यांचा पंचनामा करा. आपण बघालाच की शेतामध्ये पाणी गेलं, मी अनेक शेतकऱ्यांना बघितलं की त्यांच्या घरी कोण कमावता नाही. आज शेती उद्ध्वस्त झाले, खायचं काय आणि. आज मी अनेक शेतकऱ्यांचं बघितले. मी काल देवळगाव चारला गावात गेलो होतो, तो शेतकरी ढसाढसा रडायला लागला. बोलो साहेब आम्ही जगायचं कशासाठी. माझ्या बायकोची एक डवली होती गळ्यातलं मंगळसूत्र, ते पण मी घाण ठेवलंय. म्हणजे आता घाण ठेवायला पण माझ्याकडे काय उरलं नाही. मग मी जगण्यापेक्षा मी मरेन, मृत्यूला कवटाळेन. अशा प्रकारचं जेव्हा विदारक चित्र असतं त्यावेळेला मला वाटतं प्रशासकीय यंत्रणेनं पण अलर्ट झालं पाहिजे. सरकारच्या निदर्शनात सरकार काय गावात यायला नाही मागत, सरकार घरात बसलेलं आहे. तर त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेनं सरकारला सांगितलं पाहिजे की या मानसिकतेमध्ये शेतकरी आहे, तर तात्काळ त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज आम्ही मागणी केले की 50,000 रुपये बागायतदार साठी द्या, 25,000 रुपये हेक्टरी तुम्ही कोरडवाहूसाठी द्या आणि हे तात्काळ द्या. तात्काळ जर दिले नाहीत तर तुमच्या मदतीचा पण उपयोग होणार नाही. आणखी 2-3 महिन्यांनी द्याल त्याचा काय उपयोग. आता ही शेती खरवडली गेले, पुन्हा शेतीला लेवल करणं आलं, पुन्हा शेतीची मशागत करणं आलं. म्हणजे हताश झाला शेतकरी, हतबल आहे, त्याच्या हातात काय नाही. सरकार म्हणून आमची जबाबदारी नाही का विचारायची. आणखी आणखी कुठल्या गावामध्ये झाला पुढचं? आम्ही जवळपास मराठवाड्याचे सगळे आज जिल्हे करत आलो. आज आम्ही काल आम्ही हे केलं आपलं परभणी तालुका केला, पूर्णा तालुका केला, मानवत तालुका केला. त्या गावातल्या गावांमध्ये गेलो. आज सेलूमध्ये या ठिकाणी आम्ही आलो. आमच्या आमदार आहेत मेघनाताई, त्यांनी स्वतः सगळ्या गावांचा दौरा केला. परंतु शेवटी विरोधी पक्षनेता म्हणून एवढ्यासाठी आलो की या सरकारला हलवायला लागतंय. हे सरकार कुंभकर्णी अवस्थेमध्ये, त्यांना जागवावं लागतंय. अरे जागे हो, आता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय. ST कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी तेच केलं, 3-3, 4-4 महिने पगार नव्हता. मी सरकारला अल्टिमेटम दिला, 8 दिवसाच्यात पगार दिला नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेऊ. आज निदान 1 महिन्याचा तरी पगार त्या ST कर्मचाऱ्यांना होतो. आजही मी सांगतो आपल्या माध्यमातला की जर आठवड्याभरात या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले नाहीत तर भारतीय जनता पार्टी लोकांचा संघर्ष या मराठवाड्यामध्ये या दुष्काळग्रस्त अतिवृष्टीनं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी उभा करेल. बिलकुल, खूप खूप धन्यवाद प्रवीण दरेकरजी. आणि या शेतामधून आता आणखी पुढे काही बँक्स आहेत त्यांच्याकडून पीक विमा जो आहे तो दिला जात नाही, ते पाहणी करणार आहे आणि त्याचं वृत्तकंडही तुम्हाला नागरिक महाराष्ट्रात पाहायला मिळेल. आणि पाहतोय आपण शेती कापसाचं पीक आहे आणि कापसाचं पीक खराब झालंय. शेतकरी त्यांना पीक आहे हे झालं काहीच नाही. मुगाचं मुग आलेच नाही, आलेच नाही. कुणाचं शेत आहे? तुमचं शेत आहे. किती लावलं होतं मुग? 4 एकर. आणि कशामुळे आलं नाही? पावसामुळे मग याचे पंचनामे जर नाही झाले नाही बरं. काय पंचनाम्यामध्ये ही पीक येतं का? पीक लिहितात का? कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा आता भुईमुगाचं शेत आहे. भुईमुग म्हणतात शेंगदाण्यांना. आणि ही शेतीचं नुकसान झालेलं आज विरोधी पक्षनेते आले, त्यामुळे साहजिकच एक आशा पल्लवित होते की सरकारपुढे हे प्रश्न येतील आणि सरकार काही ना काही मदतीचा हात देऊ शकेल. मी इथेच थांबतो.